देवा, आपली भेट व्हावी म्हणून मी सतत तुमचाच विचार करत होते. मला ठाऊक आहे की तुझे मन शांत नाही, तुझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, आणि म्हणूनच मी बानूच्या अंतर्मनातून तुला जाग केलं आहे. बोल जयाद्री, मनात कोणताही संदेह न ठेवता बोल. देवा, पार्वती देवी ह्या माझ्या बालपणापासूनच्या सखी, खर तर मी त्यांची दासी. ह्या कृतयुगात त्यांना म्हाळसा देवीच्या रूपात बघितल्यावर खर तर मला किती बोलू आणि किती नको असे झाले. त्यांच्याशी खूप बोलायचे होते, पण मला बघून त्यांचा राग इतका अनावर झाला की मला काय बोलावे हे सुचलेच नाही. जयाद्री, तुला दिलेल्या वचनाची म्हाळसारूपी पार्वतीला आठवण नाही. या शिवलीलेत जोवर मी तुम्हा दोघींना तुमच्या मूळ रूपाची आठवण करून देत नाही, तोपर्यंत म्हाळसेच्या मनात हा क्रोध असाच धगधगत राहील. देवा, त्यांचा तो राग बघून मला असे वाटू लागले की मी त्यावेळी माझे तुमच्यावरील प्रेम उगाच व्यक्त केले. रंगा, इकडे काय झालं हरवरडे? अरे इकडे ते बघ. खंडू गावडा हवतला हवत कुणा संग बोलतोय? कुणास ठाऊ, खुळ आहे का काय? खुळ नाही, खुळ नाही का कुणास ठाऊ, पर मला असं वाटतंय काही खंडूगावडा काही साधा सुद्धा माणूस नाही. ती म्हातार काय काय करते ती बघू. चला आजवर माझ्या जीवाभावाच्या सखीच्या डोळ्यात मला कधीच राग दिसला नव्हता, पण त्या दिवशी तो राग पाहून मला असे वाटले की त्यांनी मला हे वचन दिले नसते तर बरे झाले असते, हे सर्व घडले नसते. जयाद्री, हे होणारच होत. या कृतयुगात मार्तंड भैरवाच्या अवतारात पुढे काय घडणार आहे याची मला कल्पना आहे. परमनियतीने हेच लिहून ठेवले आहे. अजूनही बरेच काही घडायचे बाकी आहे. अजूनही तुझी कठोर परीक्षा संपलेली नाही. जयाद्री, जोवर माझा आणि तुझा अर्थात बानूचा विवाह होणार नाही, तोवर हे सारं संपणार नाही. तोवर म्हाळसा देवींना माझ्याबद्दल खरंच काही समजणार नाही का? माझ्याबद्दलचा त्यांच्या मनातला राग कधीच कमी होणार नाही का? देवा, ते मी तुला आत्ता नाही सांगू शकत, पण जयाद्री मी तुला इतकेच सांगेन की तू निश्चिंत राहा, लवकरच आपला विवाह होणार आहे. तू माझी अर्ध भार्या होणार आहेस. पार्वतीने तुला दिलेले वचन पूर्ण होणार आहे. जयाद्री, परमनियतीने जे लिहून ठेवले आहे त्यातून आपल्या कोणाचीच सुटका नाही. तोवर माझे मन तुम्ही दिलेल्या वचनाने शांत होईल हे मात्र नक्की. आता मला असे वाटते की तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळाली असतील. होय देवा, मी तुमच्या आश्वासनाने पूर्णपणे अश्वस्त झाले. मी त्या क्षणाची वाट बघेन, पण त्याचबरोबर मला पार्वती देवींचीही काळजी वाटते आहे. येते देवा. म्हातार बाबा, रंगा, तू मन हत्त मला सोडून एकलाच निघून आलास वय? अरे तस नाही, ते बानुबाई संघ पेठेला जायचं होत नव, अरे भैरवनाथाची जत्रा जवळ आली नव, म्हणून निघालो तर लागलीस बघ.
मला वाटलं सोन्याचा हंडा तुला एकल्यालाच हवा होता का काय? आणि काय रे खंडू, एकलाच कुणासंग बोलत होतास? अरे सांग की रंगात तू तू हात काय करतोयस? हात काय करतोयस म्हणजे? आम्ही काय जायचं नाही वय पेठेला, आमस नाही जायचं आहे जत्रेला. बर बानू बाई, मी जातो झोपायला. अरे तुम्ही बी समजून झोपायला जा. ए तुम्ही वाप मोर सर. ए बानू, तुला एक सांगायचं होत. हे खंडू आहे ना, त्यानं मला सांगितलं आपल्या वस्तीजवळ रानात कुठेतरी सोन्याचा हंडा दडवलाय, ते त्याला ठाव आहे. वय कर मग मी उगाच त्याच्या संग जातोय रानात. तरीच म्हणलं म्या, म्हातार बाबा रंगाला कसा काय रानात घेऊन जायला लागला ते. अनबर का बानू, आता तू जागी होण्या अगोदर ही खंडू हवतला हवत बोलत होता कोणाशी तरी. अरे काय सांगतोय असर? अरे दोस्त ठिकाणावर नाही तुझ, उगा काय बी बरळू नगस आणि जा आता, गप जाऊन पड तिथं गुमान. नाग परे मी सांगते ना जा म्हणून. झोप तू. असं म्हणलं झोपा आता. काय उगा जागरात आहे, मी आपलं निघतो. बघितलं आम्ही समज, आम्हाला काय डोळं नाही वय. अरे ती बानू काय तुला ऐकायची नाही? काय करावं काय सुधरणा कड्या. ते बानूच म्हणजे काय, किती वेळा तिच्या जवळ गेलो पर ती तर मला तिच्या जवळ बी उभं करणार. का तू असं का करत नाहीस? कस का बानूला तू असं काय बाय सांग का तिचं मन पारातून ढवळून निघल बघ. असं काय बाय सांग का तिला वाटायला लागल कि कुणी बी आता माझ्या संग लगीन करणार नाही. पर त्यानं काय होईल? असं काय करतोयस तू? अरे तिला असं वाटायला लागल का रंग्याला समज माहिती असताना रंग्या लगीन करायला तयार आहे. अरे पेर मन बघेल ती तुझ्याकडे आणि मग लगीन बी करेल तुझ्या संग. एक अशी गोष्ट आहे का, जी बानूला कळली तर ती पाक हादरून जाईल. तिला ही सांगन कधी आजची पूर्वी नाही. आता बघतूच काय करते ती बानू आणि काय करतोय तिचा खंडोबा. हे सूर्यदेवा, माझ्या आयुष्यात आता जे काही घडत आहे त्याची कारणं गतजन्मात दडली आहेत हे मला कळलं. मला माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत. देवी, माझ्या दृष्टीतून काहीही लपलेलं नाही, पण आज अचानक तुम्हाला हे सगळं का समजून घ्यायचंय? कारण माझे आणि त्या बानूचे गतजन्मात काहीतरी ऋणानुबंध होते असे मला कळले. मी कोण आहे, ती कोण आहे, आमचे काय ऋणानुबंध होते आणि त्यांचा आत्ताच्या घटनांशी काय संबंध, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. म्हणून मी आज अर्घ्य देण्याआधीच तुम्हाला हाक मारली. काही गोष्टी अशा आहेत ज्या सांगण्याचा मला अधिकार नाही, अन्यथा मला श्री महादेवांच्या क्रोधाचा धनी व्हावं लागेल. पण आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. असे काय आहे कि तुम्हालाही ते सांगण्यासाठी विचार करावा लागतो आहे? देवी, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मी तुम्हाला विनमुख पाठवणार नाही. मग माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नंदेश राव देतील.
याचा अर्थ तुम्ही सांगणार नाही. लतिका हे घे. माणसा तुम्ही, मला प्रधानजींना भेटायचे आहे. बोलवते. अहो माणसा देवी आले आहेत. देवी काय काम आहे? सूर्यदेवांकडून मला एक सत्य समजले आहे. काय सांगितलं आहे सूर्यदेवांनी? माझ्या गतजन्माबद्दल मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं नंदेशराव मला देतील. तेच नंदेशराव ज्यांनी मला सुवर्ण दर्पण दिला होता. तेच नंदेशराव ज्यांनी यांना अन्नपूर्णेचा घट दिला होता. आणि तेच नंदेशराव जे सारीपाटाच्या डावात साक्ष द्यायला उभे होते. परंतु तुम्हाला त्यांच्याकडून काय समजून घ्यायचं आहे? सगळंच. गतजन्मात मी कोण होते, माझे आणि बानूचे काय ऋणानुबंध आहेत, माझ्या आयुष्यात हे सगळं कुठल्या पूर्व सुकृतामुळे घडत आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे मला. नंदेशरावांना आताच भेटायचे आहे का? हो. चला त्यांची भेट घालवून देतो. नंदी म्हाळसा देवींसमोर खोटं बोलू शकणार नाही. तो अत्यंत भोळा आहे, त्यामुळे त्याने म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाबद्दल सांगितलं तर अनर्थ व्हायचा. नंदेशराव नक्की कोण आहे ते? नंदेशराव म्हाळसा देवींना नंदीला भेटायचं आहे, परंतु नंदीने त्यांना सारं काही सांगितलं तर? नंदी, मला तुमच्याशी बोलायचे आहे. या. देवी मला नंदेशरावांशी काही बोलायचे आहे. तुमचं बोलणं झालं की त्यांना त्वरित पाठवून द्या. नंदी आज तुझी परीक्षा आहे. परीक्षा कशी काय प्रभू? म्हाळसा देवी तुला अनेक प्रश्न विचारतील. प्रश्न कसले? त्यांच्या गतजन्माविषयी. तुला सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत. परंतु प्रभो मी जर म्हाळसा देवींसमोर उभा राहिलो आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर त्या माझ्यावर रागावतील. परंतु नंदी सगळं सांगितल्यावर श्री खंडेराय काय म्हणतील याचा विचार केलायस? खरंच प्रभो माझी परीक्षा आहे. नंदी आता वेळ घालवायला नको.
म्हाळसा देवींना संशय येण्याआधी तू त्यांच्या कक्षात जा. म्हाळसा देवींना सगळं काही आजच कळायला नको. श्री खंडेरायांनी आधीच सांगितलं आहे की म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ स्वरूपाविषयी ते स्वतः सांगतील. मी प्रधानजींना आणि लक्ष्मी देवींना विचारलं होतं की माझ्या आयुष्यात हे सगळं का घडत आहे. तेव्हा प्रधानजींनी याची कारणं गतजन्मात दडली आहेत म्हणून मला सांगितलं. पण त्यांनी मला पूर्ण सत्य सांगितलं नाही. सूर्यदेवांना त्याविषयी सांगितल्यावर त्यांनी नंदेशरावांना विचारा म्हणून सांगितलं. सूर्यदेवांनाही हे सांगणं अवघड वाटलं. आता नंदेशराव हे प्रत्यक्ष श्री महादेवांचे वाहन नंदी आहेत हे कळलं. त्यांचे हे मोठे भक्त आहेत, त्यांना तर त्यांच्याविषयी सगळंच माहिती असेल. देवी आत येऊ का? तुम्ही आत येण्याआधी प्रधानजींनी तुम्हाला थांबवलं का? त्यांना बोलायचं होतं. ते कळलं मला, पण काय बोलायचं होतं? त्यांनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितली आहेत मला. मला माझ्या प्रश्नांची केवळ उत्तरं नको आहेत, खरी उत्तरं हवी आहेत. आपण याआधी कधी बोललो नाही आहोत, पण तुम्हाला एक सांगून ठेवते, असत्य मला सहन होत नाही. तो मी माझा विश्वासघात समजते. होय देवी. आणि मी त्याची शिक्षाही देते. तुम्ही कोण आहात हे तुम्ही मला आधी का नाही सांगितले? म्हणजे तुम्ही तसं कधी विचारलं नाहीत माते, पण आता सांगतो ना. मी नंदी, महादेवांचा दास. माझा जन्म त्यांच्या सेवेसाठीच झालाय. त्यांची सेवा करणं एवढंच मला येतं, त्याच्याशिवाय मला काही येत नाही माते. तुम्हाला माझ्या पूर्वजन्माविषयी काय ठाऊक आहे? होय, म्हणजे मला तुमच्या गतजन्माविषयी ठाऊक आहे. मी तुम्हाला हिमालयात असताना पाहिलं आहे. अनेक वेळा मी तुमची सेवा देखील केली आहे माते. त्या जन्मात देखील तुम्ही महादेवांच्या भक्त होतात. मला माझ्याविषयी तर जाणून घ्यायचे आहेच, पण बानूचा आणि माझा काय संबंध होता? म्हणजे त्या तुमच्या सखी होत्या. ती माझी सखी होती? होय देवी. काय नाव होतं तिचं? जयाद्री. जयाद्री. मला हिमाच्छादित प्रदेशात जिचा चेहरा दिसायचा तीच जयाद्री. ती कोण आहे, तिचं नाव काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे? तर गतजन्मात मी कोण होते, माझे नाव काय होते? मी तुम्हाला काहीतरी विचारले आहे, तुम्ही त्याचे उत्तर का देत नाही? मी कोण होते, माझे नाव काय होते?